रायगड मिरेला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, रायगड मिरेच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सहकारी संस्था या संचालक मंडळ चालवत असल्या तरी त्या संस्थेचा कारभार करणारा कर्मचारी हा संस्थेचा आत्मा असतो. तसेच संस्था या सभासदाभिमुक्त निर्माण होण्यासाठी कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असतो. तसेच प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी केली आहे. कोल्हापुरातल्या राधानगरीमधील कौलव येथे कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केदबा दत्तात्रेय पाटील यांच्या 61 निमित्त शिवन प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कुठेही कार्यक्रम असेल तर या महिलांना स्थान दिलं जात नाही, त्या कुठे आपण या 61 निमित्त स्थान द्यावं अशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पण त्याकडून कसं करून घ्यायचं, चिकाटीनं कसं करून घ्यायचं हे शिकावं तर केडी पाटील साहेबांच्याकडून. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले, केरबा पाटील यांनी इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवन प्रतिष्ठानातर्फे संपूर्ण राज्यात सुरू केलेले बलशाली युवा पिढी घडवण्याचे महान कार्य त्यांचाच आदर्श घेत केरबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवम समूहाने भोगावती परिसरात निरोगी व सक्षम पिढी घडवण्याचे कार्य सुरू केले ही अभिमानास्पद आहे. इतकेच नव्हे तर आज त्यांनी ज्या विधवा महिलांना कोणत्याही धर्म कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतले जात नाही अशा महिलांच्या हस्ते 61 पणत्या लावून औक्षण करून घेतले, ते भविष्यात सर्वांसाठी आदर्श ठरेल. निरंजन पाटील, रायगड मिरर, कोल्हापूर.